पालघर जिल्ह्यातील विक्रमगड व वाडा तालुक्याच्या हद्दीवर वसलेल्या मसेपाडा गावाची अवस्था अतिशय दयनीय असून पावसाळ्याच्या 4 महिने गावाला 2 नद्यांचा वेढा असल्याने धोकादायक अवस्थेत नदी पोहून किंवा टायरच्या ट्यूबच्या सहाय्याने नदी पार करावी लागते. येथील विद्यार्थ्यांना व गावातील नागरिकांना प्रवास करावा लागतो. आज याच पाड्यातील बालिकेला आपला जीव गमवावा लागला आहे. या पाड्यातील लोकांना पूल किंवा रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी आणखीन किती जणांना बळी देण्याची शासन वाट बघत आहे. पावसाळ्यातील बहुतांश दिवशी बंधारा पाण्याने बुडालेला असल्याने शाळा गाठण्यासाठी मुलींना तर येथील लोकांना टायर मधील ट्यूब फुगवून त्या आधारे नदी पार करावी लागते. मात्र शासन नेहमीच या आदिवासी पाड्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे भयान वास्तव्य समोर येत आहे. आतापर्यंत 8 जणांना आपले जीव गमवावे लागले आहेत. सध्या मुसळधार पाऊस सुरू असून नदीला प्रचंड पूर आलेला असतानाही येथील जनतेला व विद्यार्थिनींना जीवघेणा प्रवास करावा लागतो. समजा ते बाळाला काही झालं असं नसतं, रस्ता असला तर आम्हाला जर एखादा फोन आला असता, रस्ता असला तर आम्ही पण गेलो असतो ना लाभार्थीपर्यंत, आम्ही पण पोहोचलो असतो लाभार्थी जेवढा या झाला असतं तर आम्ही पण पोहोचलो असतो लाभार्थीपर्यंत. Thank you.